गुड डे ऑल ऑफ यू, कशा आहात? मजेत ना? आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. आज आपण शिकणार मराठी मुळाक्षरे. मुळाक्षरांचे स्वर आणि व्यंजन हे प्रकार आहेत. त्याचबरोबर आपण 14 खडीचा पण अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपला स्वर, व्यंजन आणि 14 खडीचा अभ्यास झालेलाच आहे. आज परत आपण त्याचा अभ्यास करूयात. चला तर बघूयात स्वर. मुलांनो, आपल्या स्वरांची संख्या आहे 15. चला तर एकत्रित वाचूया स्वर. अ आ ई ई ऊ ऊ ऋ ए ॲ ऐ ओ अ औ अम आहा. तर अशा प्रकारे आपले स्वर वाचून झालेत. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्वरांमध्ये दोन नवीन पाहुणे आलेले आहेत. सांगा बरं कोणते? बरोबर ॲ आणि अ. परंतु हे आता पाहुणे नाहीत बरं का, हे कायमस्वरूपी आपल्या स्वरांमध्येच राहणार आहेत. चला तर आपले स्वर वाचून झालेत, आता आपण बघूया व्यंजन. व्यंजनाची संख्या आहे 36. चला तर आपण वाचूया व्यंजन. माझ्या मागे तुम्हाला सुद्धा म्हणायचे. क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श क्ष स ह ळ क्ष ज्ञ. अशा प्रकारे आपले व्यंजनसुद्धा वाचून झालेत. आता आपण बघूया 14 खडी. 14 खडीचा अभ्यास आपण योग्य मात्रा घालूनच करणार आहोत. आता आपण बघणार आहोत आधी क ची 14 खडी. माझ्या मागे म्हणायचं आहे बरं का तुम्हाला. क का की की कू कू के क्या कई को कौ कौ कम का. तर अशा प्रकारे आपली क ची 14 खडी पूर्ण झालेली आहे. मुलांनो, तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण ॲ आणि अ हे दोन स्वर कोणत्या ठिकाणी घातलेले आहे? बरोबर क्या आणि कॉमध्ये. तर अशा प्रकारे आपली क ची 14 खडी वाचून झाली आणि ती कशी लिहायची ह्याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळाली. तर अशा प्रकारे क ते ज्ञपर्यंत तुम्हाला सुंदर अक्षरामध्ये 14 खडी लिहून काढायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण स्वरांचा आणि व्यंजन व 14 खडी यांचा अभ्यास पूर्ण केला आहे. आता मुलांनो, हे स्वर, व्यंजन आणि 14 खडी ह्याचे वाचन करा व त्याचे पाठांतरसुद्धा करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. धन्यवाद.